मित्रांनो एम पी सी सर्कलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ही व्यक्ती किती महान होती किती थोर होती महाराष्ट्रासाठी तिचं किती महत्त्व आहे या गोष्टीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत कर्मवीर या पदवीपासून ते पाटील या आण्नापर्यंत त्यांची त्यांची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत त्यांचं शिक्षण त्यांचं कुटुंब त्यांनी केलेल्या पदव्या त्यांना मिळालेल्या पदव्या नंतर त्यांनी शिक्षण संस्थेचा महाराष्ट्रातील शिक्षण संस्थेचा रोवलेला पाया याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत कर्मवी भाऊराव पाटील हे काय व्यक्ती होती कशी व्यक्ती होती तिचे बाकीच्या लोकांशी संबंध क कसे होते गांधीजींशी असो गाडगे महाराजांशी असो हो, यांचे संबंध कसे होते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कर्मवी भाऊराव पाटील या व्यक्तिमत्वेबद्दल आपण आज जाणून घेणार एम पी सी स्टडी सर्कलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पार्श्वभूमी कर्मवीर भाऊराव पाटील यांची पार्श्वभूमीवर जमून बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हातकंगणे तालुक्यात कुंभोज या गावी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं मूळ गाव कर्नाटकातील मूळभद्री हे होतं पण त्यांचे पूर्वज महाराष्ट्रात राहिल्या आल्यानंतर त्यांनी त्यांचं मूळ अण्णाव देसाई होतं महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी महाजन ही पदवी लावून घेतली पुढे ते पन्हाळा येथे राहिले नंतर जैन मूळचे ते जैन होते नंतर त्यांनी पाटील घराण्यामध्ये ते आले त्यांचे वडील पायगोंडा कारकून होते साताऱ्यामध्ये त्यामुळे सतत फिरायला लागायचं त्यांचं आईचं नाव गंगाबाई होतं सततच्या फिरस्तीमुळे त्यांचं शिक्षणसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी झालं त्याच्या शिक्षणाबद्दल माहिती घेऊया तर ते शिक्षण त्यांचं विटा दहीवडी कुंभोज या गावी झालं पण जेव्हा ते इंग्रजी शिक्षणाची सुरुवात प्रायव्हेट स्कूलमध्ये चालू केली राजाराम विद्यालयात एकोणीसशे दोन साली इंग्रजीच्या पहिल्या वर्गात त्यांनी जेव्हा प्रवेश घेतला त्यानंतर त्यानंतर त्या शाळेत जेव्हा प्रवेश घेतल्यानंतर तिथे हॉस्टेल होतं हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी हॉस्टेलचे संस्थापक होते, होते भागदोरे नावाचे कर्मठ सन सनातनी होते थे 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 ते संस्थापक एकोणीसशे आठ साली जेव्हा ते तिथे राहायला गेले तेव्हा ते जैन वसतिगृह असल्यामुळे त्यांच्या दोन नियम आणि अटी होत्या जेवण जेवताना सोवळ्यात घेणे गरजेचे होते आणि जेवणापूर्वी दाढी हजामत केलेली असणे गरजेचे होते पण कर्मवीर भावरा पाटील नाही हे दोन्ही नियम ते नेहमी धुडगावून लावायचे त्यामुळे हॉस्टेलवाल्यांनी कर्मवीर भावराव पाटलांना तिकडनं काढून टाकलं वसतिगृहातून काढल्यानंतर भाऊसाहेब पाटील हे त्यांचे मित्र बाळासाहेब खानविलकर यांच्या मैतीने राज राजवाड्यातील विद्यार्थी कक्षात त्यांनी त्यांची सोय केली त्या राजेश शाहू महाराजांचं जे राजवाडा होतं त्यातील विद्यार्थी कक्ष नावाचं विद्यार्थी कक्ष होतं त्या राजवाड्यामध्ये तिथे त्यांनी राहायला सुरुवात केली नंतर करमील भावराव पाटलांनी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोपल हे अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे ज्ञानदेव ध्रुवराव घोपल या इस्लामपूरमधील महार व्यक्ती महार व्यक्तीस विद्यार्थ्यास कोल्हापुरात येण्यास भाऊंनी आर्थिक मदत केली पण पुढे हेच व्यक्तिमत्वाने आंबेडकरांचं जे मुखनायक आहे त्याचे संपादनसुद्धा केले आहे त्यानंतर दिगंबर जैन वसिगृहात त्यांनी राहायची सोय झाली नंतर प्रश्न येतो तो त्यांच्या कामगिरीचा शिक्षण त्यांचं अगदी गावामध्ये झालेलं नाही तर इंग्रजी शिक्षणामध्ये त्यांनी शिक्षण घेतले एक तर सहावीपर्यंत ते शिकलेले आहेत सहावी म्हणजे ह्यावेळेशी दहावी असं समजायला हवं आपण नंतर त्यांची कामगिरी एकोणीसशे नऊ साली भाऊसाहेब कुदळे नानासाहेब घेडेकर मदन मास्तर यांच्या सहाय्याने सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केले तर त्याची पण एक स्टोरी आहे तर त्या दुधगाव विद्यार्थी आश्रमामध्ये मराठा महार मुसलमान मांग अशा सर्व जातीच्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली कारण त्यांना जेव्हा पहिले जे, जे विद्यार्थीमध्ये आश्रममध्ये राहणे कर्मवीर भाऊराम पाटलांनी प्रयत्न केला होता ते जैन आश्रम होतं आणि त्यांनी ठिकाणी ते नियमही होते ते नियम करमही भावरा पाटलांना पटत नव्हते त्यामुळे त्यांनी जेव्हा दुग दुधगाव विद्यार्थी आश्रमाची जेव्हा स्थापना केली तेव्हा मराठा महार मुसलमान मांग अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी समान अशी त्यांनी तिथं सोय केली होती नंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणास रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थानी स्थापना केली के कार्ले तालुका कराड जिल्हा सातारा येथे त्यांनी स्थापन केली त्या रय शिक्षण संस्थेचं ध्येय वाक्य होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद जर तुम्ही मराठी सिनेमा इंडस्ट्रीमधील भात्तलमय एक प्रवास नावाचं एक पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा आश्रमशाळा कशी होती त्याबद्दल एक थोडं भाग त्यांनी दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यानंतर तिथे असणारी शेती म्हणजे एका साईडला शाळा असते त्याच्यामागे ती शेती असते तर विद्यार्थी शेती पण करायचे ते शेतीतून मिळणार उत्पन्न शाळेलाच द्यायचे स्वतःही त्यां त्यांना थोडंफार उत्पन्न मिळायचं ते शेतीचं उत्पन्न मिळून आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवून स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने धुऊन स्वतः शिक्षण घ्यायचं अशी ती शाळा कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची शाळा स्थापन केली होती त्याची उद्दिष्टही होती पण त्या उद्दिष्टांमध्ये मागासलेल्यांची शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे त्यावेळेस जे मागासलेले वर्ग होते त्यांना अभिरुची होईल शिक्षणामध्ये कारण तेव्हा दोन वेळेस जेवण मिळणंसुद्धा कठीण होतं त्यामुळे मागासवर्गेतल्या लोकांना जर शिक्षणही भेटतंय ते आणि त्यासोबत जेवणही भेटते तिथे राहण्याची सोयही होते त्यामुळे खूप विद्यार्थी त्या आकर्षित झाले नंतर विद्यार्थींमध्ये गरीब श्रीमंत असा भेद करू नये विद्यार्थी स्वावलंबी असावा विद्यार्थ्यांनी रूढी परंपरा मानू नयेत गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे विद्यार्थ्यांचे अस्पृश्यता तसेच जात वंश धर्म यावरून भेदभाव मानू नये असे काही उद्दिष्ट रहत शिक्षण संस्थेचे होते त्यांचं बोधचिन्ह हे वटवृक्ष होतं अजूनही रयत शिक्षण संस्थेचं सा बोधचिन्हामध्ये वटवृक्षच आहे नंतर विस्तार जेव्हा झाला या सर्व गोष्टींचा एकोणीसशे चोवीसमध्ये या संस्थेने स्थलांतरण केले साताऱ्यामध्ये पहिले कराडला होते नंतर साताऱ्याला ते स प्रॉपर चेंज झालं तर यावर्षी त्यांनी येथे एक वसतिगृह काढलं त्या वसतिगृहात मोहिते नावाच्या अस्पृश्य ठेवून तिथे अध्यक्ष म्हणून मोहिते नावाचा अस्पृश्य ठेवला पुढे त्या वि वसतिगृहात श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण करण्यात आले अजूनही माझ्या मते आहे ते छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस म्हणूनच आहे ते नाव आणि यांचं उद्घाटन गांधीजींच्या हस्ते देण्यात आलं होतं तर गांधीजींनी हरिजन सेवक जर तुम्हाला आठवत असेल तर हरिजन सेवकाची गांधींच्या हस्ते हे केलं होतं तर त्यांनी पाचशे रुपयाची मदत पाचशे रुपयाची मदत सुरू केली होती त्यांना द्यायला म्हणजे दर महिन्याला पाचशे रुपये त्यांनी द्यायला चालू होते रय रेश, रयत शिक्षण संस्थेला नंतर एकोणीसशे सत्तावीस सातारा येथे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस याचे गांधीजींच्या हस्ते गतन करण्यात आलं तेच हे हाऊस मी तुम्हाला जे सांगितलं एकोणीसशे बत्तीसला युनियन बोर्डिंग हाऊस पुण्याची स्थापना झाली हे hey, जस्ट पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या मागेच आहे अजूनही आहे ते युनियन बोर्डिंग हाऊस म्हणून तर एकोणीसशे पस्तीसला रेड शिक्षण संस्था रजिस्टर झाली जेव्हा ती स्थापन झाली एकोणीसशे चोवीस म चोवीसला त्यापासून एकोणीसशे पस्तीसला ती रजिस्टर झाली एकोणीसशे पस्तीसला सिल्वर ज्युगली रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना झाली पहिले ग्रामीण भागातील खाजगी अध्यापक विद्यालय सातारा येथे आहे ते म्हणजे पहिलं खाजगी कॉलेज आहे जे त्यांनी चालू केलं त्यावेळेस नंतर एकोणीसशे छत्तीसला राव बहादूर काळे यांच्या यें, नावाने पहिली मराठी शा चा, शाळा स्थापन केली नंतर एकोणीसशे चाळीसला महाराज सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेन्शियल हाऊस हायस्कूल म्हणजे याच्यामध्ये कंवा आणि शिका याच्या नावाने त्यांनी ती हायस्कूल चालू केलं एकोणीसशे बेचाळीसला जिजामाता अध्यापक विद्यालयाची स्थापना केली एकोणीसशे चा, सत्तेचाळीसला छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना केली सातारा येथे मुंबई प्रांतातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय तेव्हा सातारा एकोणीसशे सत्तेचाळीसला सातारा हे मुंबई प्रांतात होतं तेव्हा मुंबई प्र प्रांतात असताना साताऱ्यामध्ये ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे एकोणीसशे चोपन्नला संत गाडगे महाराज यांच्या नावाने दुसरे महाविद्यालय कराड येथे त्यांनी चालू केले तसंच एकोणीसशे पंचावन्न मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग स्कूल बी एडसाठी हे कॉलेज होतं ते त्यांनी तिथे चालू केले आत्तापर्यंत त्यांनी तीनशे वीस हायस्कूल एकोणतीस महाविद्यालय आणि पाचशे बहात्तर प्राथमिक शाळा चालू केल्या होत्या भाऊरावांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी मुष्टीफंड योजना राबवली होती कोणती मुष्टीफंड योजना त्यांनी तेव्हा राबवली होती तर संस्थेचं ध्येयवाक्य तुम्हाला माहीत असेल स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि बोधचिन्ह हे वटवृक्ष होतं नंतर अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांचा त्यांनी प्रखर विरोध केला होता तर भाऊरावांचा सत्यशोधक समाजाशीही चळवळीशी त्यांचा संबंध होते ते त्यांचे सदस्यही होते ते महात्मा फुलेंशी महात्मा फुले त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व होते त्यामुळे सत्यशोधक समाजाचेही ते, ते, ते सदस्य होते पण अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांचा प्रखर त्यांनी विरोध केला होता साताऱ्यातील औदुंबर या ठिकाणी दत्त जयंतीच्या कार्यक्रमात प्रबोधनाचा कार्यक्रम त्यांनी बनवला त्या तेव्हा त्यांनी भाषण दिलं होतं साताऱ्यामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधात नंतर पत्नीला त्यांनी सांगितले होते जेव्हा ते त्यांची श आश्रमशाळा चालवायचे तेव्हा तिथे ते, अस्पृश्य लोक जेवायला यायचे तेव्हा त्यांची पत्नी स्वयंपाक करायची आणि त्यांना जेवायलाही वाढायची पण जेव्हा स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा त्यांची पत्नी पहिले आंघोळ करायची आणि मग स्वतःचा स्वयंपाक बनवायचे तेव्हा जेव्हा हे क कर्मवी भाराव पाटलांना माहीत पडलं तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोसाठी एक वाक्य म्हटलं होतं माझ्याशी सहकार्य होत नसेल तर हे मंगळसूत्र मी माझ्या हाताने तोडून टाकेन म्हणजे ह्या व्यक्ती महत्त्वाचा तो माणूस होता आपल्या पत्नीला डायरेक्ट सांगतो की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मी तोडून टाकेन नंतर त्यांनी आंबेडकरांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस स्कूलला भेट दिली आणि पंचवीस रुपये ही देणगी आंबेडकरांनी त्या टायमाला दिली होती एकोणीसशे अठ्ठावीसला नंतर केशपणाच्या विरोधात ते होते जेव्हा महिला होत्या तेव्हा जेव्हा त्यांचे मिस्टर वारायचे त्यानंतर ते त्यांचं पण व्हायचं आणि मग त्यांचा सामाजिकरित्या म्हणजे खूप लोक वाईट नजरेने बघायचे त्यांच्याकडे त्यामुळे ते त्यांनी तेव्हा सांगितलं जो नावी बायाबापड्यांना शिवेल तो आपल्या आईला शिवेल असं त्यांनी सांगितलं मग नावांनाच सांगितलं जर तुम्ही पण केलं तर तुम्ही माझ्या आईला शिवले असं त्यांनी सांगितलं होतं कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात सत्यधर्म हाच महाराष्ट्र धर्म यावर व्याख्यान त्यांनी दिलं होतं तीन व्यक्तींचा त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव होता राजश्री शाहू महाराज महात्मा फुले आणि गांधीजी गांधीजींनी त्यांच्या खूप आश्रमशाळेमधलं उद्घाटन केलं होतं खूप देणगीही दिल्या होत्या महात्मा फुले हे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व होते शाहू महाराज हे त्यांच्यासाठी आदर्श होते तर त्यांचं शिक्षण हे सहावीपर्यंतच झालं होतं तरीही त्यांना पदवी मिळाली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना पद्मभूषण दिलेलं आहे आणि त्याच वर्षी एकोणीसशे एकोणसाठला पुणे विद्यापीठात डिलेटची त्यांना पदवी मिळालेली त्या पदवी घेण्यास ते तिथे नव्हते कारण ते आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये होते त्यांच्या सहकाऱ्यांनी ती पदवी ते त्यांच्याकडून घेतली होती नंतर कर्मवीर ही पदवी त्यांना दिली कोणी तर कर्मवीर पदवी त्यांना संत गाडगेबाबा यांनी जनतेच्या साक्षीने दिली होती कर्मवीर ही पदवी तर आता काही लोकांनी त्यांच्याबद्दल काही उद्गार काढले आहेत ते काय आहेत ते आपण ऐकू पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात कर्मवीरांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे व मानवी संतेचा दिव्य आदर्श समाजासमोर ठेवला आहे महात्मा गांधी म्हणतात भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कर्ती कीर्तिस्तंभ आहे ह रा महानजी म्हणतात भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे बुकर डी वॉशिंग्टनच आचार्यात्रेसुद्धा एक एकद एकदम वेगळं व्यक्तिमत्व आहे आचार्यात्रे जर तुम्ही यांच्या यूट्यूबवर जर तुम्ही ऐकलं तर खूप हास्यात्पद असं व्यक्तिमत्व आहे पण खूप खूप गहन व्यक्तिमत्व आहे आचार्यात्रे ते त्यांच्याबद्दल म्हणतात श्रम स्वावलंबन व समता या तीन तत्वां भाऊ भाऊरावांचे जनता शिक्षणाचे कार्य आधारलेले आहे त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांचा मृत्यू हा नऊ मे एकोणासशे एकोणसाठ रोजी झाला खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थेचा पाया रोवलेला आहे जेव्हा त्यांनी एवढ्या शाळा ओपन केल्या तीनशे वीस हायस्कूल एकोणतीस महाविद्यालय आणि पाचशे बहात्तर प्राथमिक शाळा जेव्हा त्यांनी चालू केल्या त्यानंतर भारत स्वातंत्र्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व शाळा आपण गव्हर् महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांनी देऊन टाकला होता बाकीच्या त्यांच्याजवळ होत्या बाकीच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला देऊन टाकला आश्रम आश्रमशाळा त्यांनी त्यांच्याजवळ ठेवल्या होत्या त्यांचा हेतू होता गावोगावी शाळा असाव्यात जे मागासलेले वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण अजूनपर्यंत पोचलेलंच नाही तिथपर्यंत आपलं शिक्षण पोचावं हा त्यांचा मागचा हेतू होता रय शिक्षण संस्था त्यांनी त्यासाठीच चालू केली होती शिका आणि कमवा या योजनेअंतर्गत रय शिक्षण संस्थेचं अजूनपर्यंत कार्य चालू आहे साताऱ्यात खुपस मोटा तेंचा नहीं तर खूपच मोठं कार्य त्यांचं अजूनही आहे तर असं व्यक्तिमत्त्व हे कौरवीर भाऊराव पाटील होतं थँक्यू था। था। एम पी सी सर्कलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण हे व्हिडिओ इथंच थांबवत